पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव कारेगाव या पंचतारांकित एमआयडीसीमध्ये एमईपीएल नावाची कंपनी गेली काही दशकांपूर्वी स्थापण्यात आली होती. त्यासाठी शेकडो एकर जमिनीचे संपादन करण्यात आले होते. या कंपनीत महाराष्ट्रातील विविध भागातील घातक रसायनांचे विघटन करण्याचे काम केले जाते. परंतु ती घातक रसायने खाली जमिनीतून व पाण्यात मिसळून तसेच काही रसायने थेट ओढ्या नाल्यांद्वारे सोडल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये जलप्रदूषण व इतरही समस्या फार मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. या कंपनी विरोधात आजवर अनेक आंदोलने झाली, परंतु या गावांना व शेतकऱ्यांना आजवर न्याय मिळालेला नाही. परंतु आता हा गंभीर विषय खुद्द शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीच संसदेत मांडल्याने शेतकऱ्यांना आता न्याय मिळेल अशी आशा निर्माण झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अन्नापूर येथे शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी अन्नापूरसह निमगाव भोगी, रामलिंग, कर्डेलवाडी, शरदवाडी आदी 5-6 बाधित गावांतील आजी माजी सरपंच, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेमक्या काय भूमिका आहेत या सर्व बाधित गावांच्या, याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी. पाहूया. आज पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अण्णापूर या गावामध्ये 5-6 गावाचे ग्रामस्थ एमईपीएल कंपनी जी आहे त्या एमईपीएलच्या विरोधात त्यांचं जे काही वेस्ट मटेरियल आहे किंवा त्या ठिकाणी जे काही प्रदूषण होतं या संदर्भामध्ये मीटिंग आयोजित केली. त्या ठिकाणचे बरेचसे जे मंडळी आहेत, जाणकार मंडळ आहेत, सरपंच आहेत आणि आजी माजी सगळे पदाधिकारी, यांच्याकडे आपण जाणून घेऊया नेमकं काय काय ठराव या ठिकाणी केलेत आणि पुढची दिशा काय असणार. तर काय सांगाल तुम्ही, इतक्या वर्ष जो संघर्ष केला कसा कसा संघर्ष झाला आणि किती वर्ष तुम्ही लढा द्याल? आम्ही टोटल 18 वर्ष या कंपनीच्या विरोधात संघर्ष केलेला आहे. या कंपनीपासून आमचे पूर्ण पाणी, जमीन सर्व नापीक झालेले आहे. ते पाणी एवढं खराब आहे की आम्ही ते पाणी जनावरांना पाजू शकत नाही, घरच्या कुठल्या कामाला वापरू शकत नाही, शेती कामाला वापरू शकत नाही. आतापर्यंत आमच्या गरीब शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी वगैरे खोदकाम केलं, पाईपलाईन केल्या, पण आज रोजी त्याचा आम्हाला 0 इन्कम आहे. मी 1-2 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. आपले सर्व शिरूर तालुक्याचे पत्रकार पण आले होते, त्यांनी लाईव्ह आमच्या शेतीचं पाहिलेलं आहे. आम्ही पाणी दिलं पूर्ण शेतीचे पिकं जळून जातात, डायरेक्ट पूर्ण करपा होतो त्या पिकांचा. आणि प्रत्येक वेळी आम्ही या कंपनीच्या विरोधात आंदोलनं केली, पण प्रत्येक वेळी आमची आंदोलनं दडपण्यात आली. आमचे पुढील जे व्यक्ती असतात त्यांना त्यांनी विविध मार्गाने दडपण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे आम्हाला तिथून त्यांनी बाजूला हटवलं आणि आम्हाला आतापर्यंत या गोष्टीला न्यायच मिळालेला नाहीये. नमस्ते, मी अन्नापूर गावचे सरपंच सौदीपिका शिंदे. तर एमईपीएल ही अशी एक कंपनी आहे की ज्याच्या मार्फत कचरा विघटनाचे काम चालते आणि मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल्सचा वापर होतो, त्यामुळे जमीन, शेती, पाणी सर्व दूषित होतं आणि याचा सर्वात मोठा फटका हा निसर्गाला लागतोय. निसर्गामध्ये येणारे सर्वच घटक येतात त्यामध्ये, जनावरे, पशुपक्षी, आपले वृक्ष आणि आपला मनुष्य प्राणीही त्यामध्ये येतो. तर माझी कळकळीची विनंती आहे आणि आम्ही सर्व गाव मिळून अहमदाबाद, निमगाव भोगी, अण्णापूर, शरदवाडी, कर्डीलवाडी, शिरूर ग्रामीण, त्याचप्रमाणे नगरपालिका शिरूर या सर्वांनाच येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टीचा फटका बसणार आहे. तर ही लढाई खूप मोठी आहे, पण आम्ही एक निसर्ग वाचवण्यासाठी आणि मनुष्य जीवन हे अधिक सुखकर होण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करत आहोत. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या राहतात, की आपण ज्या कार्यकाळामध्ये असतो तर त्या सर्वांना योग्य त्या सुविधा पुरवणे आणि आपल्या पुढच्या पिढीसाठीही काहीतरी उरवून ठेवणे हे सर्वात महत्वाचं काम आपल्या खांद्यावर असतं. कारण की येणारी पिढी आपल्याला पुढे जाऊन प्रश्न विचारणार आहे की तुम्ही आमच्यासाठी काय उरवलं. तर त्यांच्यासाठी आपण एक मृत गाव जर उरवणार असेल तर ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे. तर सर्व ग्रामस्थ आणि सर्व पदाधिकारी येऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये शासनाशी पत्रव्यवहार करत आहोत आणि जर आमचं म्हणणं मान्य केलं नाही तर आम्ही आंदोलन वगैरे सर्व गोष्टी करण्यासाठी एकजुटीने तयार आहोत. ही मी सर्वांच्या वतीने कळकळीची विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी सौलता गणेश कर्डेले, सरपंच कर्डेलवाडी. तर आज या ठिकाणी महाराष्ट्र एनर्जी पॉवर लिमिटेड या कंपनीच्या प्रदूषणाचा जो प्रदूषण होत आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. तर या कंपनीमुळे आमच्या संपूर्ण अहमदाबाद असेल, निमगाव भोगी असेल, कर्डेलवाडी, शरदवाडी सर्व गावांना त्या कंपनीचा त्रास होत आहे. तर आम्ही यासाठी भरपूर पत्रव्यवहारही या ठिकाणी केलेला आहे. परंतु निमगाव भोगी असेल किंवा अन्नपूर असेल या गावांनी यासाठी भरपूर पत्रव्यवहार केलेला आहे. आम्ही देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे.
परंतु मला असं वाटतं केवळ राजकीय प्रतिनिधींच्या भरोश्यावर न राहता हायकोर्टामध्ये सर्वांनी अपील दाखल करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर नक्कीच राजकीय म्हणजे कारवाई होऊ शकते आणि त्यानंतर जे आसपासची जी गावे आहेत तर सर्वांनाच याचा त्रास होत आहे. तर सर्वच गावांनी मिळून मोठा लढा देणं गरजेचं आहे, आंदोलन करणं गरजेचं आहे आणि यात याला आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे. आबासाहेब सरोदे पंच समिती सदस्य शिरूर. आज या ठिकाणी आमच्या पाचही गावांची मीटिंग EMPL कंपनीच्या प्रदूषणाच्या संदर्भात या ठिकाणी संपन्न झाली. त्या मीटिंगमध्ये सर्वांमध्ये ठराव करण्यात आला की या कंपनीचं प्रदूषण गेल्या 15 वर्षापासून आपल्या परिसरामध्ये होत आहे आणि त्या प्रदूषणामुळं जीवितहानी जनावरांची, प्राणी पक्ष्यांची आणि पूर्ण शहराची, या पाण्याच्या प्रदूषणामुळं जवळपास त्या प्रदूषणाखाली आमची 5-6 गावं असून शिरूर शहर म्हणजे 40 ते 50 हजार लोकसंख्या या परिसरामध्ये वावरते आणि सर्व परिसराला त्या प्रदूषणाचा त्रास होतो आणि हेच पाणी पर्क्युलेशनमार्फत चिंचिणी धरणामध्ये जातं, परत चिंचिणी धरणातून MDC माध्यमातून पाणी उचललं जातं आणि तेच पाणी परत त्याच ठिकाणी परत फिरवलं जातं आणि ह्या प्रदूषणाचा इतका मोठा धोका निर्माण झालेला असून ही कंपनी बंद करणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि बंद करत असताना इथून मागे सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु कोणालाही त्यांनी दाद दिलेली नाही. म्हणून आंदोलन करणं, रास्ता रोको करणं, उपोषण करणं अशा प्रकारची वेळ आमच्यावर आल्यामुळं आम्ही 5ही गावांनी तो निर्णय केलेला आहे की आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून कंपनीला उर्वरित जागा मिळणारी ती जागा कॅन्सल करण्यासाठी आणि कंपनी बंद करण्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार, उपोषण करणार आणि ती कंपनी आम्ही बंद पाडल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देतो आणि थांबतो. मी ग्रामपंचायत शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच विठ्ठल गावटे. अनेक वर्षापासून MPL सारखी कंपनी आमच्या MIDC आली आणि तेव्हापासून आमचं प्रदूषण गेले 4 ते 5-6 गावं आमची शिरूर ग्रामीण असेल, कारेगाव असेल, अन्नापूर असेल, कर्डलवाडी, सरदवाडी, लिमगाव भोगी यासारखी परिसरात असणारे गावं आणि त्या गावात नापीक झालेल्या जमिनी आणि आरोग्यावरती होणारे परिणाम याच्यावरती अनेक वेळा आवाज उठून सुद्धा त्याच्यावरती काही कंपनीला काही फरक पडत नाही. ती कंपनी जी तयार झालेली आहे ती वेस्टेज कचरा महाराष्ट्रातून जमा करते आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी हजारो प्रकारच्या आतमध्ये बोर घेऊन ते केमिकल त्यामध्ये सोडलेलं आहे आणि त्यामध्ये मुरुम टाकून ते केमिकल गाडले जातं. त्यांचं वाढीव क्षेत्राचं जे ॲक्युरेशन झालेलं आहे 55 एकराचं ते थांबवण्यासाठी आणि कंपनी बंद करण्यासाठी त्याचे होणारे दुष्परिणाम आमच्या 5 गावांना भोगावे लागतात. भविष्यकाळात या आरोग्यावरती उभा राहणारा प्रश्न म्हणजे आत्तासुद्धा आमच्याकडं त्या आरोग्यावरती जर आपण पाहिलं तर शिरूर सारखं एक मोठं शहर MIDC कडेला आहे. त्या शहरात एक प्रतिनिधी म्हणून विठ्ठल काका पवार या ठिकाणी आलेले आहेत. ते पाणी त्यावेळेस कारेगावमधून येतं, त्यावेळेस सरदवाडी मार्गे ते शिरूर ग्रामीण आणि शिरूर शहर असं ते पाण्याचा प्रवास आहे आणि ते पाणी जर जनावरं पिली तर जनावरं मरतात आणि शेती नापीक झालेली आहे. याची भरपाईसुद्धा सरकारने आपल्याला द्यावी. आता विद्यमान खासदार, लोकसभेचे खासदार जे आहेत अमोलदादा कोल्हे यांनी सुद्धा यांचा आवाज उठवलेला आहे आणि त्या आवाज उठवला आहे त्या आवाजात भर पाडण्यासाठी आमची 5ही गावं येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि ती कंपनी बंद करावाच लागेल, तरच आपला भविष्य काळात आरोग्याचा प्रश्न सुटेल आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात आंदोलनं छेडली जातील अशी ग्वाही देत. मी विठ्ठल पवार, माजी नगर सेवक, शिरूर नगर परिषदा व अन्नापूर रहिवासी. मी शेतकरी असून महाराष्ट्र पॉवर कंपनीचे जे केमिकलयुक्त पाणी लिमगाव भोगी, अन्नापूर, कर्डलवाडी, सरदवाडी, ढोक सांगवी, अहमदाबाद आणि शिरूर शहर हे पाणी पूर्ण नदीने शिरूर शहरामध्ये येतं. शिरूर शहराची लोकसंख्या 1.5 लाख आणि ते पाणी पूर्ण केमिकलचं पाणी सरदवाडीवरनं बी शिरूर नगरपालिकेमध्ये येतं आणि अहमदाबादवरनं बी शिरूर नगरपालिकेच्या बंधाऱ्यामध्ये येतं. आणि शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली का 2011 पासून
सगळे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, पत्र व्यवहार केला, कुठलाही याच्या कंपनीवरती परिणाम होत नाही. आता खासदार साहेबांनी संसदेमध्ये आवाज उठवला, याच्या अदबरही माजी खासदारांनी आवाज उठवला, पाचरणे साहेबांनी, उद्योगोद्यमांना आशिक बाप्पू पवार यांनी सगळ्यांनी आवाज उठवला, पण याच्यावर कंपनीवर कुठल्या प्रकारचा परिणाम नाही झाला. पण आता आम्ही सर्व 5-6 गावांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे का, कसल्याही परिस्थितीमध्ये कंपनीला पत्र व्यवहार करून, कंपनीला एक समज देऊन, कंपनी थांबली नाही तर आंदोलन करून, रस्ता रोको आंदोलन करून ही कंपनी कसल्याही परिस्थितीमध्ये बंद पाडायची असं सर. नमस्ते, मी संतोष शिंदे, उपसरपंच ग्रामपंचायत अण्णापूर. आज या ठिकाणी अण्णापूर आणि पंचकृषी, निमगाव, अहमदाबाद, कडलवाडी, सरदवाडी, शिरूर ग्रामीण आणि शिरूर नगरपालिका येथील जे पदाधिकारी आहेत यांची सर्वांची आज संयुक्त बैठक MEPL मधून जे केमिकल बाहेर येतं त्यांनी जे पाणी दूषित झालं आहे, जमीन दूषित झाली आहे, लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला या संदर्भात संयुक्त मीटिंग आयोजित केली होती. तर त्यासाठी सगळ्या ग्रामपंचायतीमधून आणि नगरपालिकेतून प्रतिनिधी आले होते. तर त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आत्ता जो काही त्रास होतो आहे ह्याला प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार करून आणि राजकीय पातळीवर सगळा पत्रव्यवहार करून पुढची मीटिंग 15 ऑगस्टच्या दिवशी अण्णापूर या ठिकाणी किंवा अजून एखादं दुसरं गाव ठरेल त्या ठिकाणी घेण्याचं ठरलं आहे. आणि सर्वानुमते कंपनीला जे वाढीव क्षेत्र दिलेलं आहे 52 एकर ते क्षेत्र रद्द करणे आणि जी कंपनी चालू आहे ती कंपनी बंद करणे हे ठराव करण्यात आलेले आहेत. आणि ह्याचप्रमाणे ग्रामस्थांनी आता भूमिका घेऊन पुढे जाण्याचे ठरवलं आहे. आणि उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नगरपालिकेचे पदाधिकारी यांचं सर्वांचं मी ग्रामपंचायत अण्णापूरच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.